सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी शुक्रवार दिनांक 17/7/2021 रोजी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळांकडून 2015 पासून जो कर्ज पुरवठा थांबलेला आहे तो ताबडतोब सुरू करावा व राज्य शासनाने भाग भांडवल वाढवून द्यावे, महिलांना मायक्रो कर्ज द्यावे आणि थेट कर्ज योजना सुरू करावी या व इतर मागण्यांसाठी जत तालुका अध्यक्ष माननीय दीपक खाडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जत तहसील कार्यालयासमोर घोषणाबाजी करून निदर्शने केली व तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन दिले। सदर मागण्या 15 दिवसात मान्य न झाल्यास जत तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला। यावेळी प्रमुख उपस्थितीत पुरोगामी संघर्ष परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षा सौसाती सोंदडे, पुरोगामी संघर्ष परिषदेचे वरिष्ठ जिल्हाध्यक्ष माननीय खंडो कांबळे, ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दीपक गांजागोळ, महिला आघाडीच्या वरिष्ठ जिल्हाध्यक्षा कुमारी नैना लोंडे, जिल्हा उपाध्यक्ष माननीय सर्जराव उर्फ दीपक खुडे, जिल्हा संघटिका नंदिनी वाघमारे, जत तालुका उपाध्यक्ष प्रमोद खुडे, विजय सौंदडे, दिलीप तांबवे, प्रशांत तांबवे, विशाल वाघमारे, अविनाश वाघमारे, सचिन खुडे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। पुरोगामी संघर्ष परिषदेचा विजय असो। पुरोगामी संघर्ष परिषदेचा विजय असो। कर्ज वाटप सुरू करा सरांचा विजय असो। लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा विजय असो। कर्ज वाटप सुरू करा सुरू करा सुरू करा कर्ज वाटप सुरू करा सुरू करा सुरू करा। मायक्रो कर्ज महिलांना मिळालेच पाहिजे मिळालेच पाहिजे मिळालेच पाहिजे।